पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ एमजेम कामोठे हॉस्पिटल येथे दोनशे बेड उपलब्ध करून सदर रुग्णांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिलं असून या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की पनवेल महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे वाढती रुग्णसंख्या पाहता पनवेलमधील वैद्यकीय खासगी हॉस्पिटल आणि कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन व्हेंटिलेटर आयसीयू बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे पनवेल महापालिका हद्दीतील एम जी एम कामोठे हॉस्पिटल हे सोयी सुसज्ज असं हॉस्पिटल असून कोरोना रुग्णांसाठी महापालिकेमार्फत किंवा शासनामार्फत दोनशे बेडची व्यवस्था झाल्यास पनवेल महापालिका हद्दीतील रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यास मदत होईल कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून काहींना अतिशय तुटपुंजा वेतनावर तसेच उद्योगधंदा सुरळीत नसल्यामुळे उदरनिर्वाह करणं कठीण झालंय तसेच एकाच कुटुंबात दोन तीन कोरोना रुग्ण आढळत आहेत त्यातच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आकारण्यात येणारा खर्च हा न परवडणारा असल्यामुळे रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्यानं शासनामार्फत उपचार होणं गरजेचं आहे त्यामुळे या वस्तुस्थितीचा गांभीर्यानं विचार करावा असं आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित करून पनवेल महापालिका हद्दीतील रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यासाठी पनवेल महापालिकेला एम हॉस्पिटल कामोठे येथे दोनशे बेड उपलब्ध करून सदर रुग्णांच्या उपचारासाठी होणारा खर्च महापालिकेमार्फत किंवा शासनामार्फत करण्यासाठी परवानगी द्यावी असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदनात नमूद केलं आहे